नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जम्मू मध्ये रिसेंटलीच काही राजकीय पक्ष त्याचबरोबर काही सामाजिक संघटना मिळून एक मीटिंग घेण्यात आली सध्या ही मीटिंग पूर्ण एक चर्चेचा विषय ठरलेली आहे या उद्दिष्ट होतं ते म्हणजे स्वतंत्र जम्मू राज्याची मागणी या मिटिंग मधून जम्मू आणि काश्मीर जे सध्या एक युनियन टेरिटरी आहे संघशासित प्रदेश आहे तर या जम्मू आणि काश्मीर या एका पूर्ण प्रदेशातून फक्त जम्मूला राज्याचा दर्जा देण्यात यावा म्हणजेच नवीन राज्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी केली जाते आता तुम्ही म्हणाल मॅम ही मागणी मधूनच कुठून आली तर तसं नाहीये ही मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून केली जाते जर तुम्ही म्हणाल तर एक तुम्ही चौदा महिन्यांचा कालखंड घ्या आता हा चौदा महिन्यांचा कालखंड कोणता आहे तर जेव्हापासून जम्मू आणि काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर रिमूव्ह करण्यात आलं आणि जम्मू आणि काश्मीरला एक एकत्र युनियन टेरिटरी बनवण्यात आलं तेव्हापासून ही मागणी जम्मूमध्ये होतच आहे ओके पण आता आपण बघितलं तर ही मागणी थोडासा जास्त जोर धरत आहे कारण की यामध्ये जम्मू मधले बरेचसे युवक जुळले जोडले गेलेले आहेत त्याचबरोबर लोकांचा सहभाग सुद्धा या मागणीमध्ये वाढलेला आहे मग आता आपल्याला या लेक्चरमध्ये या मागणी मागची महत्वाची कारणं कोणती आहेत आणि ही मागणी कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे यावरच थोडंसं डिस्कस करायचंय तर बरंचसं असं हे इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर असणारे नीट लक्ष देऊन लेक्चर बघा भरपूर अशी माहिती तुम्हाला या लेक्चरमध्ये मिळणार आहे ओके सो या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला विजन गवर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल तसंच तुम्ही याचं ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता जे स्टुडंट्स पुढच्या वर्षीसाठी राज्यसेवेचं प्रिपरेशन करताय आणि ज्यांना राज्यसेवेच्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं घ्यायचंय तर राज्यसेवा दोन हजार एकवीस या बॅच चा ऍडमिशन पंधरा रात्री अकरा वाजता बंद होतील जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या आता आपण वळूया आपल्या टॉपिककडे जम्मूला काश्मीर पासून वेगळं करून स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात यावं अशी मागणी केली जाते ही मागणी सध्या चर्चेचा विषय ठरलाय ते म्हणजे जम्मू मधलं एक पॉलिटिकल पार्टी आहे डोगरा स्वाभिमान संघटन ओके म्हणजे एस यांच्यासह वीस राजकीय पक्ष व जम्मू मधील सामाजिक संस्थांनी मिळून एका मीटिंगमध्ये वेगळ्या राज्याची मागणी केलेली आहे ओके म्हणजे आता यामध्ये ना फक्त राजकीय पक्ष होते किंवा तुम्ही म्हणू शकता फक्त सामाजिक संस्था होत्या असं नाहीयेत तर यामध्ये जे यूथ संघटना आहेत त्यांचा सुद्धा फुल सपोर्ट होता लोकांचा सुद्धा बराचसा सपोर्ट या मागणीला मिळतोय म्हणजे तुम्ही म्हणू शकता एक प्रकारे या मागणीला जम्मू मधल्या लोकांचा पूर्ण सपोर्ट आहे तर बेसिकली जम्मू आणि काश्मीर सध्या असं दिसतंय दोन हजार एकोणीस पूर्वी हे पूर्ण असं एक काय होतं तर राज्य होतं पण दोन हजार एकोणीसला कलम तीनशे सत्तर काढून टाकण्यात आलं कलम पस्तीस एक काढून टाकण्यात आलं की ज्यामुळे जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा मिळत होता ओके आणि त्यानुसार मग जम्मू आणि काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलं एकीकडे झालं जम्मू आणि काश्मीर आणि दुसरीकडे झालं लदाख जर आपण लदाखचं बघितलं स्पेसिफिकली तर त्यामध्ये फक्त दोनच जिल्हे पण जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण बावीस जिल्हे आहेत ओके आणि आत्ता या मॅपमध्ये बघा या मॅपमध्ये थोड्याशा आउटलाईन वेगळ्या दिलेल्या आहेत पण तुम्ही स्पेसिफिकली याच्यावर थोडस फोकस करा या भागावर इथे हा जो भाग दिसतोय हा कश्मीरचा कश्मीर भाग आहे हा भाग आहे तो जम्मूचा आहे यावरून ना आपल्याला काय समजतंय की कश्मीरचा भाग बराचसा लहान आहे जम्मूचा भाग जो आहे तो मोठा आहे ओके okay? इथे तुम्हाला दिसतच असेल पण तिथेच जर आपण लोकसंख्या वाईज बघितलं ना तर असं म्हटलं जातं जम्मूच्या लोकांची अशी नेहमी कंप्लेट असते की काश्मीरमध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि तिकडून वोट्स जास्त येतात त्यामुळे केंद्र सरकारचं लक्ष नेहमी काश्मीरवरच असतं किंवा लदाखवर असतं आणि जम्मूच्या लोकांच्या ज्या भावना आहेत जम्मूच्या लोकांची जी मागणी आहे त्याच्याकडे केंद्राकडून नेहमीच दुर्लक्ष केलं जातं तर बेसिकली केंद्र म्हणजे इथे सरळ सरळ जम्मूचे लोक बी जे पी म्हणतात ओके असं केंद्र सरकार म्हटलं जात नाही ते सरळ म्हणतात की बी जे पी सरकार ठीक आहे तर आता ती एक झाली वेगळी बाजू पण लोकसंख्येच्या बाबतीत आपण बघितलं तर ज्या वेळेला आपण कश्मीर असा विचार करतो ना तेव्हा इन फॅक्ट आपल्याला नेहमीच असं न्यूज मध्ये दाखवलं जातं किंवा आपल्या समोर स्वतःच एक इमेज अशी तयार होते की ज्यावेळेला जम्मू आणि काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर काढून टाकण्यात आलं तर फक्त जम्मू आणि काश्मीर मध्ये विरोधच झाला होता तर ते तसं नाहीये स्पेसिफिकली जे काश्मीरचे भाग आहे किंवा काश्मीरचे जे लोक आहेत त्यांच्याकडून जास्त विरोध झालेला पण जम्मूच्या लोकांकडून नाही जम्मूच्या लोकांनी नेहमीच सपोर्ट केलेला आहे केंद्राला असं जम्मूचं आहे जसं कलम तीनशे सत्तर आणि पस्तीसमध्ये मध्ये केंद्र सरकारची मदत केली आहे जसं बघा डी एस एस म्हणजे जी डोगरा स्वाभिमान संघटने त्याची एक इमेज तुम्ही इथे बघा हा फोटो मी तुम्हाला दाखवते हा फोटो तेव्हाचाच आहे दोन हजार एकोणीसचा ज्यावेळेला कलम तीनशे सत्तर काढून टाकण्यात आलेलं तर त्या लोकांनी इनफॅक्ट जम्मू मध्ये लोकांनी सेलिब्रेट केलं लो होतं ओके म्हणजे जर कलम तीनशे सत्तर काढून टाकण्यात आलेलं तर त्या गोष्टीचा त्यांना आनंदच झाला होता आणि तसंच अजून यांचं एक कंप्लेंट आहे जम्मूच्या लोकांची की जम्मूला जी आश्वासनं देण्यात आलेली ती केंद्राने अजूनही पूर्ण केलेली नाहीत आणि जर ही आश्वासनं बघितली तर नोकऱ्यांच्या बाबतीत की जसं जम्मूमध्ये नोकऱ्या नवीन निर्माण केल्या जातील आणि जम्मूच्या लोकांना स्थानिक लोकांना नोकऱ्या दिल्या जातील असं आश्वासन केंद्राकडून करण्यात आलेलं पण ते सुद्धा त्यांना मिळालेलं नाहीये असं जम्मूच्या लोकांचं म्हणणं आहे आणि त्याचप्रमाणे जम्मू आणि काश्मीर यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे बऱ्याच वेळेला जम्मूची इच्छा नसताना वेगवेगळ्या त्यांच्या अजेंडाजमध्ये खेचलं जातं कोणाच्या अजेंडाजमध्ये तर ते म्हणजे काश्मीरच्या ओके जम्मूच्या लोकांचं असं काय म्हणणं आहे की जे काश्मीरची लोकं आहेत किंवा काश्मीरच्या लोकांपेक्षा आपण म्हणूया पॉलिटिकल ज्या पार्टीज आहेत काश्मीरच्या त्यांचा एक प्रो पाकिस्तान अजेंडा असतो किंवा नेहमीच केंद्र सरकारच्या विरोधात अजेंडा असतो तर बेसिकली तो अजेंडा जम्मूच्या लोकांचा किंवा पॉलिटिकल पार्टीजचा नसतो त्यांना काश्मीरमध्ये कश जम्मू आणि काश्मीरचा भाग आहेत काश्मीरचा एक भाग आहेत त्यामुळे त्यांना काश्मीरच्या अजेंडामध्ये इन्वॉल्व्ह केलं जातं म्हणजेच एक प्रकारे काय झालं त्यांची इच्छा नसताना त्या अजेंडाजमध्ये त्यांच्या इच्छांमध्ये यांना इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं मग ती एक मोठी कंप्लेंट तर झालीच ना आणि जसं काही दिवसांपूर्वीच एक गुपकर करा गुप कर करार झालेला आता हा गुपकर करार काय तर यामध्ये ज्या काश्मीर पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी एकत्र येऊन एक डिक्लेरेशन केलेलं आता हे डिक्लेरेशन काय तर ते म्हणजे कलम तीनशे सत्तरचं रिस्टोरेशन म्हणजे कलम तीनशे सत्तर परत जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू करण्यात यावं त्यासाठी ही मागणी केली जाते ओके मग आता या गुपकर डिक्लेरेशन मध्ये सुद्धा जम्मूच असं म्हणणं की आम्हाला या गुपकर डिक्लेरेशनचा सहभाग व्हायचा नाहीये तरी सुद्धा व्हावं लागतंय का कारण की ते जम्मूचा भाग आहेत ओके म्हणजेच इथे काय एक जबरदस्तीचा सहभाग जम्मूला करावा लागतोय त्याची एक त्यांना खंतच आहे त्याचबरोबर जम्मूच्या लोकांची ही मागणी करण्यामागचा एक जो बॅकग्राऊंड आहे तर तिकडची जी लोकसंख्या आहे ते सुद्धा असू शकतं तुम्ही म्हणू शकता आता हा जो डेटा आहे ना तो दोन हजार अकराचा आहे यामध्ये आपण आधी जम्मू आणि काश्मीरची लोकसंख्या कशी आहे ती बघून घेऊया जर जम्मू आणि काश्मीरची एक ओव्हरऑल आपण लोकसंख्या बघितली दोन हजार अकराचा डेटा आहे म्हणजे यामध्ये लदाख सुद्धा आहे जम्मू आणि काश्मीर हे पूर्ण स्टेट आहे या आकड्यांमध्ये दोन हजार एकवीसच्या जनगणनेनुसार आपल्याला बराचसा बदल बघायला मिळू शकतो पण सध्या आपल्याकडे जो डेटा आहे त्याच्यावर एक छोटसं अनालिसिस करून घेऊया जर आपण दोन हजार अकराची जनगणना बघितली पूर्ण जम्मू आणि काश्मीरची म्हणजे या पूर्ण राज्याची जर जनगणना बघितली तर त्यामध्ये हिंदू मायनॉरिटीज आहेत ओके म्हणजे हिंदू समाजाची लोकसंख्या तिथे कमी आहे फक्त अठ्ठावीस टक्के ट्वेंटी एट पॉईंट फोर फोर पर्सेंट एवढंच हिंदू रिलीजनची लोक आहेत तिथे आणि जास्त लोकसंख्या तिथे मुस्लिम धर्माची एकतीस टक्के ओके आणि बाकीचे धर्म तर एकदम कमी लोकसंख्येमध्ये पण या दोन मध्ये सुद्धा हिंदू मायनॉरिटी आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये जर आपण ओव्हरऑल राज्याचा अभ्यास केला तर पण तिथेच आपण जर जम्मूची लोकसंख्या बघितली फक्त जम्मूची लोकसंख्या तर तिथे हिंदूंची लोकसंख्या जास्त आहे चौऱ्याऐंशी पॉईंट सत्तावीस टक्के आणि मुस्लिमची जी लोकसंख्या आहे ती खूपच कमी आहे फक्त सात टक्के ओके मग ऑब्वियस एक गोष्ट आहे की जम्मूमध्ये जी हिंदू लोकसंख्या आहे ती जास्त आहे मग त्यामुळेच काश्मीरचा अजेंडा आणि जम्मूचा अजेंडा पॉलिटिकली नेहमीच वेगळा राहिलेला आहे पण यामध्ये जास्तीत जास्त लक्ष काश्मीरकडे केलं जातं इनफॅक्ट जर तुम्ही कश्मीरच्या पूर्वीच्या विधानसभा जरी बघितल्या जर मंत्री बघितले नेते बघितले तर त्यामधून जास्त नेते हे काश्मीरमधूनच निघून आलेले आहेत ओके जसं तुम्ही म्हणू शकता जे राज्यमंत्री आहेत तर राज्यमंत्री पण काश्मीरमध्ये जे आहेत जम्मू काश्मीरमध्ये ते बेसिकली काश्मीरमधूनच आलेले आहेत म्हणजे त्यांचं असं म्हणणं झालंय की जम्मूच्या लोकांना राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा योग्य रीतीने भाग घेता येत नाही नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना नीट सपोर्ट मिळत नाही तर या अशा भरपूर कंप्लेंट आहेत आणि त्यामुळेच ही मागणी खूप जोर घेते ओके आणि बेसिकली जर आपण बघायला गेलं तर या सगळ्या राज्यांमध्ये जसं जम्मू उधमपूर सांबा कटुआ हे काही असे राज्य आहेत की तिथे फुल हिंदू लोकसंख्या आहे ओके या मागणीला पुढे अजून काय रूप मिळेल ते आपल्याला काही दिवसांनी बघायला मिळेलच जसं ही मागणी हळूहळू होतच होती गेल्या चौदा महिन्यांपासून पण आता जम्मूच्या लोकांचं असं म्हणणं झालं की चौदा महिने निघून गेले तरी सुद्धा सरकार अजून आमच्याकडे लक्ष देत नाहीये आता आपण थोडस जम्मू आणि काश्मीर बद्दल सुद्धा माहिती करून घेऊया तसं तर ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ऑलरेडी मध्ये मध्ये मी तुम्हाला सांगितलेलीच आहे तरी सुद्धा नीट लक्ष द्या पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्यात आलं जम्मू काश्मीर आणि दुसरं म्हणजे लदाख त्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये बावीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आणि जम्मू आणि काश्मीरच्या राज्य कारभारासाठी रिसेंटलीच एक ऍक्ट मंजूर करण्यात आलेला ते म्हणजे जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट आता या ऍक्टमध्ये बेसिकली विधानसभा जम्मू आणि काश्मीरची कशी असेल त्यानंतर जे नायब आहेत त्यांची कार्य कोणकोणती असतील याबद्दल सगळ्या तरतुदी देण्यात आलेल्या तसं जम्मू आणि काश्मीरमध्ये तर विधानसभा असणार आहेत पण अजून तरी जम्मू आणि काश्मीरमध्ये ज्या निवडणुका आहेत फर्स्ट निवडणुका कंडक्ट झालेल्या नाही आहेत सध्या जो पूर्ण कारभार आहे तो नायब राज्यपालांकडूनच सांभाळला जातोय ओके आणि त्याचप्रमाणे नायब राज्यपाल जे आत्ताचे नायब राज्यपाल आहेत ते आहेत मनोज सिन्हा मला फक्त कमेंटमध्ये याचा आन्सर द्या जेव्हा जम्मू आणि काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झालं त्यावेळेला जम्मू आणि काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल कोण होते यावर तुम्हाला परीक्षेला नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे मग आता आजच्या टॉपिकमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एखाद्या करंट अफेअर्स बरोबर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि थँक